सकाळचे 5 वाजून गेले आहेत आणि आता आपली आपण जर्नी चालू करणार आहोत. सो आपली ही अर्टिगा आहे, ही वेन्यू आहे, ही आपली स्कूटी आहे आणि समोर आहे ती डॉमिनर आहे, ही बघा. आणि आज आपण आता निघणार आहोत त्या अर्टिगाने. योगायोगाने सगळ्या गाड्या एकत्र लावायची संधी मिळाली. सुप्रभात मित्रांनो, एक्सप्लोरिंग प्लेसेस मध्ये मी अनिकेत कदम तुमचं स्वागत करतो आणि आज आपण चाललो आहोत एका नवीन डेस्टिनेशनला. सकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि साधारणतः आपण 2 लोकेशन कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत, त्यामधलं एक तर कन्फर्मच आहे. आज आपण चाललो आहोत कारने, मस्त सीएनजी आता आपण फील करणार आहोत. इकॉनॉमिकल राईड असणार आहे आजची. आज पाऊस भरपूर आहे, कालपासून पाऊस पडतोय. सो बाईक मी आज अवॉइड करतोय आणि आज मी कारने चाललोय. आपण आता सीएनजी भरायला थांबलोय आणि प्रेशर जो आहे सीएनजीचा तो खूप चांगला मिळतोय. 2 किलोच्या वर सीएनजी भरलेलं आहे आणि साधारणतः 530 रुपये आपले झालेले आहेत. खूप दिवसानंतर एवढं चांगलं प्रेशर मिळालंय, त्यामुळे आपला बाटला जो आहे सीएनजी तो पूर्णपणे भरलेला आहे. सो गाईज, मस्तपैकी उजाडलं आहे आणि आपण एक्सप्रेस वे घेतला नाही आहे, कारण की एक्सप्रेस वे ने आपण गेलो तर टोल लागेल आणि आपण आज चाललो आहोत एकदम बजेट ट्रिप करायला. सो आपण आता ओल्ड मुंबई पुणे रोडने जाणार आहोत वाया खोपोली. सो इकडचा जो नॉमिनल टोल आहे तो 61 रुपीज आहे जाऊन येऊन आणि सिंगल साईड 41 रुपीज आहे. आणि जर आपण एक्सप्रेस वेने जर ट्रॅव्हल केलं असतं तर सिंगल साईड 203 रुपये होते, म्हणजे जाऊन येऊन 406 रुपये झाले असते. आता आपण पोचलो आहोत महडला आणि महडचा जो गणपती आहे तिकडे आपल्याला जायचं असेल तर समोरचा रस्ता तो फॉलो करायचा आहे. आणि आता आपण इकडनं आलेलो आहोत. आपण आता खोपोलीमध्ये एंटर करत आहोत आणि हे आता आपल्याला जे दिसतं आहे ते पूर्ण मार्केट आहे खोपोलीचं. सो गाईज, आता आपण पोचलो आहोत खोपोलीला आणि हा जो रस्ता आहे राईटचा तो आणि हा दोन्ही एकाच ठिकाणी कनेक्ट होतात. फक्त हा जो रस्ता आहे आता आपण जिकडनं चाललो आहे ते मार्केट आहे ऍक्च्युली. आणि इकडेच थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला गगनगिरी महाराजांचं मठ लागतं आणि खूप प्रसिद्ध असं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. गगनगिरी महाराज स्वतः सुद्धा खूप प्रसिद्ध असे होते. गगनगिरी महाराजांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्हाला खूप छान होता, खूप श्रद्धेचं एक ठिकाण आहे ते. तिकडचा जो प्रसाद असतो, जो त्यांचं दुपारचं जे जेवण प्रसाद आपण म्हणू, एवढा सुंदर असतो, अप्रतिम असा प्रसाद असतो तो. आणि आम्ही जेव्हा पण इकडे येतो तेव्हा ती प्रसाद खाण्याची अपॉर्च्युनिटी कधी सोडत नाही. आणि साधारणतः आता एक लॉकडाऊनचा काळ होता 1.5-2 वर्षाचा, त्यामुळे आपल्याला इकडे येता आलेलं नाहीये. बट नक्कीच गगनगिरी महाराजांचा एक एपिसोड आपण नंतर करू. हे बघा, हा जो लेफ्ट आहे ना तो तिकडे जातो ऍक्च्युली. आणि आपण आता चाललो आहोत टुवर्ड्स लोणावळा. गगनगिरी महाराजांचं जे मठ आहे ते मी एकदा नक्कीच कोणत्या तरी एपिसोडमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. अर्थात तिकडे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, बट तिकडचा जो बाहेरचा जो परिसर आहे ते मी दाखवायचा नक्कीच नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा येणाऱ्या कुठल्या तरी एपिसोडमध्ये मी दाखवायचा प्रयत्न करेन. सो हा जो रोड आहे ना समोर दिसतोय तो आलाय तो मी मगाशी गेटच्या बाजूने एंट्री केली, गेटमधनं एंट्री केली, तिकडनं जो राईट गेलेला तोच रोड आहे. आणि हा आता घाटचा रस्ता सुरू झालेला आहे आणि हे एकदम नागमोडी वळणं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. सो इकडे लिहिलेलं आहे वेळी वाकळी वळणं, वाहने सावकाश चालवा. सो गाईज, आपण आपल्या मेन स्पॉटला पोहोचलेलो आहे आणि इकडे आपली गाडी अशी पार्क केलेली आहे आणि आता हे रेलिंग सोडून आपण वरती जाणार आहोत आणि एक मस्त ओव्हरऑल व्ह्यू आपण बघणार आहोत. सो खाली जे बिल्डिंग दिसत आहेत ना ते बेसिकली खोपोली आहे आणि आता आपण आहोत ते खंडाळा घाटामध्ये. एक्सप्रेस वे समोर दिसतोय आणि राईट साईडला जे टॉवर्स दिसत आहेत ते आहे लोणावळा. म्हणजे ह्या स्पॉटवर ना तुम्हाला खोपोलीपासून लोणावळ्यापर्यंत व्ह्यू मिळतो. हाय गाईज, वेलकम बॅक टू एक्सप्लोरिंग प्लेसेस. आज आपण एका वेगळ्या ठिकाणी आलो आहोत, कुठलं ट्रेकिंग वगैरे नाही आहे. आज आपण आहोत खंडाळा घाटला आणि खंडाळा घाटला हा एक पॉईंट आहे जो खूप सुंदर आहे आणि इकडनं जो व्ह्यू मिळतो ना एक्सप्रेस वेचा तो अप्रतिम मिळतो पाहायला. आणि आता जस्ट माझ्या मागे एक थोडासा सुळका दिसेल तुम्हाला, तो आहे ड्यूक नोज. अप्रतिम असा हा स्पॉट आहे
आणि इकडे यायला एक जस्ट रेलिंगने चढून यायचंय. मी जसं तुम्हाला आता दाखवलं, हे खूप छान असं निसर्ग आहे इकडे आणि खूप मस्त वाटतंय. अगदी सकाळचे मी 7:30 आसपास आलेलो आहे इकडे, 7:30-7:45 आणि खूप छान असं वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं. पाऊस अजिबात नाही आहे, ढग आहेत पण खूप मस्त वाटतं आहे आणि मी एकटा आहे इकडे, त्यामुळे मला ह्या जागेचा जो फील आहे तो घ्यायला मिळतो आहे छानपैकी. मी काही ड्रोन शॉट्स घेणार आहे आणि ते ड्रोन शॉट्स तुम्ही आता बघा, कसे वाटतात तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगा. तर मित्रांनो, समोर आपल्याला दिसतोय तो कुने धबधबा आहे. 3 टप्प्यात 200 मीटर हा कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा भारतातील धबधब्यांपैकी 14व्या क्रमांकाचा उंच धबधबा मानला जातो. आपली जी प्रसिद्ध नदी आहे उल्हास नदी, तिचं जे उगम आहे ते इकडनं सुरू होतं. राजमाची, कातळधर धबधबा, कुने धबधबा ह्याचं जे पाणी आहे, जे फ्लो होतं ते उल्हास व्हॅलीमधनं फ्लो होतं आणि ही जी व्हॅली आहे ती उल्हास नदीला जाऊन मिळते. उल्हास नदी जी आहे ती पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून 122 किलोमीटरचं अंतर पार करून कल्याणजवळच्या खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते. उल्हास व्हॅलीचा माझा अनुभव म्हणजे मी उल्हास व्हॅली हे ट्रेक 2013 केलं होतं. साधारणतः 25 किलोमीटरचा हा ट्रेक होता आणि एप्रिल महिन्यामध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं होतं, त्यामुळे भरपूर असं गरमी होती आणि खूप दमायलासुद्धा झालं होतं. बट काही मित्र होते आमच्या ग्रुपमध्ये जे खूप एन्थुझियास्टिक होते आणि त्यामुळे तो थकवा जाणवला नाही आणि एंड ऑफ द डे जेव्हा आम्ही ट्रेक कम्प्लीट केला तेव्हा खूप एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळालं होतं, कारण की सगळ्यात लॉंगेस्ट ट्रेक हा माझ्या लाईफमधला होता जो मी केला होता. तर मित्रांनो, आता मी लोणावळ्याला पोचलो आहे आणि मस्त इकडे नाश्ता करतो आहे आणि आता ह्याच्या पुढे आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भाग 2 आपण पळसदरी धबधबा बघणार आहोत. सो स्टे ट्यून आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.